विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची बातमी आता हाती आली आहे. इयत्ता 10वीच्या परीक्षा रद्द. सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट करणार उत्तीर्ण. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2020-2021 या शैक्षणिक वर्षाची 10वीच्या परीक्षा रद्द करून सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्याबाबत परवानगी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने दिली आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. 10वीच्या विद्यार्थ्यांच्या निकालासाठी 100 गुणांचं मूल्यमापन करण्यात येईल. 9वी व 10वीचे शाळांतर्गत मूल्यमापन करण्यात येईल. त्यानंतर जून अखेरपर्यंत 10वीचा निकाल जाहीर करण्यात येईल. 10वीचा निकाल कसा लावला जाईल त्याबाबत देखील वर्षा गायकवाड म्हणाल्या. विद्यार्थ्यांचे 10वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन 30 गुण. विद्यार्थ्यांचे 10वीचे गृहपाठ, तोंडी परीक्षा, प्रत्यक्ष परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन 20 गुण. विद्यार्थ्यांच्या 9वीचा विषयनिहाय अंतिम निकाल 50 गुण. ज्या विद्यार्थ्यांना वरील पद्धतीने तयार केलेला निकाल समाधानकारक वाटत नसेल, त्यांना कोविड-19ची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर प्रचलित पद्धतीनुसार श्रेणी सुधार योजनेअंतर्गत यापुढील 2 परीक्षांमध्ये परीक्षेची संधी देण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या निकालाचे नियमन करण्यासाठी शाळा स्तरावर मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यांची निकाल समिती असेल. या निकालपत्रांच्या अभिलेखांची पडताळणी विभागीय स्तरावर शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून केली जाईल. शाळा स्तरावर गैरप्रकार किंवा अभिलेख यामध्ये फेरफार झाल्यास शिस्तभंग आणि दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. जूनच्या अखेरपर्यंत निकाल घोषित करण्याचं शिक्षण विभागाचं नियोजन आहे. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांची मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळापत्रक देखील मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. सर्व शाळांनी वेळापत्रकांचं पालन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. विद्यार्थी मित्रांना निवेदन, अशा प्रकारच्या शिक्षण क्षेत्राशी संबंधित आणि निगडीत बातम्या पाहण्यासाठी आपण आमच्या न्यूज MH29 ला आत्ता सबस्क्राईब करा.